शिवरायांचा पुतळा कोसळला आणि विरोधक आक्रमक झाले, मात्र आता महायुतीतच पुतळ्यावरून वाद सुरू आहे. सत्ताधारी आमदार अमोल मिटकरींनी शिल्पकार जयदीप आपटेवर गंभीर आरोप केला आहे. पुतळ्यावर डाव्या डोळ्याजवळ जाणीवपूर्वक जखमेची खोक ठेवल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला. त्यांच्या आरोपांवर भाजपचे नितेश राणेंनी टीका करताना मिटकरींचा धर्म काढलाय. सन्मान्य गृहमंत्र्यांना विनंती आहे की जिथं कुठं हा आपटे दडून बसला असेल त्याला शोधा आणि जे शिवशिल्प त्यांनी उभं केलं त्यावर तुम्ही बघा, डाव्या डोळ्यावरची खोप त्यांनी जाणीवपूर्वक दाखवलेली आहे. त्यामागं नेमकं काय आहे याचा सुद्धा खुलासा आम्हाला आरोपी करून हवाय. आता आम्ही अमोल मिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुंता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना, असं आता तपासण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही, कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. मालवणमध्ये जी एवढी मोठी दुर्घटना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल घडली त्यावर सकार शब्दही न बोलणारा हा व्यक्ती माझी सुनता करून माझ्या धर्माबद्दल विचारतोय. मी त्याला प्रश्न विचारतो की हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराण आहेत. त्या वेद शास्त्र पुराणाची नावं जरी तुला आली तरी तू खरा हिंदू आहे असं आम्ही समजू. तर आला प्रश्न मला पाकिस्तान मध्ये पाठवण्याचा, तर महाराष्ट्रातली तमाम जनता तुझ्यासारख्या अर्धवट शिकलेल्या माणसाला नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक आहे. तू माझी काळजी करू नको. तू किती हिंदू धर्माचं पावित्र्य जपतो हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहीत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.